स्वयं सिद्ध आयुर्वेद स्वयं सिद्ध ची किमी आभारी सर्वच आजारांवर गुणकारी गुडघे दुखी हाडांची बळकटी मानसिक ताणतणाव पोटाचे विकार वजन वाढवणं मायग्रेनची समस्या निद्रानाश सांधेवात मसाज तेल केसांच्या समस्या याचबरोबर इतरही आजारांवर प्रभावी गुणकारी औषधे संपर्क स्वयं सिद्ध आयुर्वेद शेवाळी कॉम्प्लेक्स मनोज सर्व्हिस स्टेशन जवळ संगमनेर 97 67 69 95 59। शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळत नाही। इतर राज्यातील आणि जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाला वाढीव भाव देतात, मात्र या भागामध्ये योग्य भाव मिळत नसल्यामुळे या ठिकाणी सोमय्या उद्योग समूहानं 50,000 टन खासगी साखर कारखाना काढावा, त्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी परवानगी द्यावी अशी मागणी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी वारी येथील कार्यक्रमात केली आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे। कोपरगाव तालुक्यातील वारीच्या साखरवाडी येथील सोमय्या उद्योग समूहाच्या नव्या आसवाणी प्रकल्पाचा आणि आधुनिक प्रयोगशाळेचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाला। यावेळी आपल्या भाषणात खासदार लोखंडे बोलत होते। राज्यातील सहकारी साखर कारखाने बंद पाडून ते साखर कारखाने खासगी होत चाललेत, तेव्हा सोमय्यानं खासगी साखर कारखाना सुरू करावा। 50 वर्षांपूर्वी सोमय्यानं ऊसापासून इथेनॉल आणि इतर उपपदार्थ बनवण्याचे प्रकल्प उभे करून आपलं नाव करत शेतकऱ्यांचं हित केलंय। 50,000 टन खासगी साखर कारखाना काढावा तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा खासदार लोखंडे यांनी व्यक्त केली। त्या ठिकाणी समीर भाईंना एवढंच सांगेल की आजोबांनी वडिलांनी साखरेचं उत्पन्न वाढावं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावा म्हणून कारखाने टाकले आणि प्रायव्हेट कारखाने बंद झाले आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीचे कोऑपरेटिव्ह कारखाने झाले। आज काय परिस्थिती आहे कारखान्याची? आज पुन्हा प्रायव्हेट कारखाने चालू व्हायला लागले आणि कोऑपरेटिव्ह बंद व्हायला लागले आणि कोऑपरेटिव्ह बंद होण्याची भूमिका अशी आहे की बाय प्रोडक्ट झालं पाहिजे आणि बाय प्रोडक्ट करायचं असेल तर 1950 मध्ये मॉरिशस पासून इथेनॉल बनवायचं काम त्यांनी त्यावेळेस चालू केलं। आता आपण इथेनॉल पासून मॉरिशस पासून इथेनॉल बनवायचं काम केलं, म्हणजे 50 वर्षापासून त्या व्यक्तीला साखरेपासून उत्पन्न काय? समीरबाईंचा कारखाना आहे, 10 मध्ये कारखान्यामध्ये समीरबाईंच्या देशामध्ये उत्पादित साखर होती त्या 10% त्यांची। मला एक सांगा वाटत, त्यावेळेस आमच्या भागामध्ये अनेक कारखाने, ते कारखाने आज 2300 भाव देतो, 2500 भाव देतो, आता युपी सारख्या भागामध्ये 2900 रुपये भाव देतो, पण इथे भाव पडतच नाही। शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतंय समीरबाई, आपण या ठिकाणी प्रायव्हेट कारखाना या ठिकाणी जर आपण केला तर शेतकऱ्याला चांगला न्याय मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं समीरबाईंनी एक विचारपूर्वक आपल्याकडे लायसन्स आहे तिथे आहे तर आपण जरी ह्या भागामध्ये न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे। मी जास्त वेळ घेणार नाही, या ठिकाणी आपण देसाई साहेब आहे, राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते, या ठिकाणी आमदार साहेबांनी जसं सांगितलं इकडे एअरपोर्ट आहे, रेल्वे आहे, या ठिकाणी नॅशनल हायवे आहे, समृद्धी महामार्ग आहे, आम्ही त्यांच्याकडे 5 स्टार MIDC। आता माझं मत आहे की मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे, कुठेही करा, या ठिकाणी बॉर्डरवर आहे, या ठिकाणी तळेगाव आणि कोपरगावच्या मध्ये जमीन फार ओसाड आहे, डोंगराळ आहे, तिथे 10-20 हजार एकर जागा घेतली आणि 5 स्टार MIDC जर तिथे केली तर 1-2 लाख लोकांना इथे उपलब्ध रोजगार होईल आणि ती मागणी मी सतत देसाई साहेबांकडे केलेली आहे आणि मग मला असं वाटतं की रोज जो सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळेल। समीरबाईला एवढंच सांगेल की आपण काम करत असताना दोन्ही आधुनिक पद्धतीचे लॅब आणि नवीन प्लॅटचं उद्घाटन करताना मी शिर्डीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एक त्यांना विनंती करतो, एक प्रायव्हेट साखर कारखाना 50,000 टन या भागामध्ये केला तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल। धन्यवाद। तळेगाव ते कोपरगाव दरम्यान 10 ते 20 हजार एकर ओसाड माळरान जमीन मोठ्या प्रमाणात पडून आहे, ती जागा घेऊन त्या ठिकाणी पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्माण करावी अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली, तेव्हा मंत्री देसाई यांनी लोखंडे यांना दिल्लीकडे बोट दाखवत विदेशी कंपन्यांची माहिती दिल्लीतून तुम्हीच आम्हाला कळवा, परदेशी उद्योग महाराष्ट्रात येतात याची माहिती खासदारांनी दिली पाहिजे असं म्हटल्यानं अखेर बड्या व्यावसायिकांना राज्यात आणण्याची जबाबदारी लोखंडे यांच्याकडे सोपवल्याचं पाहायला मिळालं। शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव।